नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. धान पिकाला वाचवण्यासाठी पाण्याबाबत अद्यापही निर्णय नाही. हंसाली सेवाश्रम टाकळीमध्ये 3 दिवसीय शिबिराचे समापन. आता बातम्या सविस्तररित्या. रामटेक येथे पेच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात उशिरा लागवड झालेली धान पिके यांना अजून किमान 7 ते 10 दिवस पाण्याची गरज होती, परंतु धरणात अत्यल्प साठा असल्याने कॅनल बंद करण्यात आल्यामुळे सुमारे 40 ते 50% शेतकऱ्यांची पिके संकटात आलेली आहे. तसेच दिनांक 21/10/2018 माननीय मुख्यमंत्री यांना भेटून किमान 5 ते 7 दिवस कॅनल सुरू ठेवण्याची विनंती माननीय आशिष जयस्वाल यांनी केली, परंतु पूर्वीच शक्य ते सर्व पाणी शेतकऱ्यांना दिल्यानं आता शेतीसाठी पाणी शिल्लक नसल्याने प्रशासनाने सांगितले, त्यामुळे पाणी सुरू ठेवण्याबाबत निर्णय झाला नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून माननीय आशिष जयस्वाल यांनी काही शेतकऱ्यांसमवेत केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री नितीन गडकरी यांना भेटून सर्व वास्तुस्थिती अवगत केली व आता महाराष्ट्र शासनाने केलेली विनंतीनुसार मध्य प्रदेश यांच्या चौराई प्रकल्प हा 94% जास्त भरलेला असल्याने व खरीप हंगामे संपल्याने त्यातून पूर्वी झालेल्या प्रयत्नानुसार व महाराष्ट्र शासनाच्या विनंतीनुसार 5 TMC पाणी सोडण्याबाबत प्रयत्न करण्याचा आग्रह धरला आहे. सावनेर येथे विद्यार्थी जीवनामध्ये योगने परिवर्तन घडून भविष्यामध्ये देशात तरक्की करू सकारात्मक योगदान देऊ शकते. पूज्य आचार्य योगीराज भंसाली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भंसाली सेवाश्रम टाकली आणि पतंजली परिवार सावनेर यांच्या संयुक्त प्रयासने वाकोडी प्रखंडमध्ये दिनांक 21/10/2018 समापन योगा सत्रामध्ये सुषमा चौधरी या राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी अंबोधामध्ये म्हटले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.